शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेसोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व समावेशक पीक विमा योजना राबवली जात आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपयाचा पीक विमा हप्ता भरून या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवता येत आहे मित्रांनो दोन हजार तेवीसपासून दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत तीन वर्षासाठी योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकरी पी एम एब आयच्या पोर्टलवरून शेतकरी लॉग इनच्या अंतर्गत स्वतः देखील पीक विमा भरत आहेत एक रुपयामध्ये दे त्यांना आपला पीक विमा भरता येत आहे परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्या माध्यमातून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येत नाही असे शेतकरी सी एस सी केंद्राच्या माध्यमातून आपला पीक विमा भरत आहेत मात्र हा पीक विमा भरत असताना बऱ्याच ठिकाणी सी एस सी केंद्रचालकाच्या माध्यमातून जास्तीची रक्कम आकारली जात आहे अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे अशा प्रकारच्या तक्रारी शासनाला प्राप्त झालेल्या आहेत आणि याच अनुषंगानं राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत याच्या संदर्भातील हे प्रसिद्धीपत्रक आपण पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस ते रबी दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी तीन वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीसपासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्या अनुषंगाने शेतकरी हिश्श्याची रक्कम ही राज्य शासनाच्या माध्यमातून भरली जात आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पी एम एफ आयच्या पोर्टलवरून स्वतः विमा भरता येणार आहे त्याचप्रमाणे बँक विमा प्रतिनिधी सामूहिक सेवा केंद्र अर्थात सी एस सी यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येणार आहे पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामूहिक सेवा केंद्र अर्थात सी एस सी धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम चाळीस रुपये एवढं कमिशन देण्यात येत आहे परंतु राज्यातील काही सामूहिक सेवा केंद्र धारकाकडून शेतकऱ्याकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत त्या अनुषंगानं सर्व शेतकऱ्यास आवाहन करण्यात येतं की सी एस सी केंद्र चालकाच्या माध्यमातून एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागाची नोंदणी करावी आणि जर अतिरिक्त रकमेची मागणी सी एस सी केंद्रचालकाच्या माध्यमातून केली गेल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तहसीलदार तालुका कृषी अधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारचे निर्देश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो जर सी एसटी चालकाच्या माध्यमातून जास्तीची रक्कम आकारली किंवा रकमेची मागणी केली तर आपण या ठिकाणी तक्रार करू शकता आणि अशा प्रकारच्या सी एस सी चालकांवरती कारवाई देखील केली जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं प्रसिद्धीपत्र काढून आता शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये या पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद